आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आजच्या काळात महर्षी वाल्मिकी यांचा आदर्श सर्वांनी घेणं गरजेचं. बोरगावात वाल्मिकी जयंती प्रसंगी वैद्याधिकारी बेन्नी यांचे प्रतिपादन. आजच्या काळात आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांचा आदर्श सर्वांनी घेणं गरजेचं असल्याचं मत वैद्याधिकारी संजीव कुमार बेन्नी यांनी व्यक्त केले. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी फोटोपूजन करून वैद्याधिकारी संजीव कुमार बेन्नी यांनी श्रीफळ वाढवून महर्षी वाल्मिकींना अभिवादन केलं. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक अनिता मधाळे यांनी केलं. यावेळी डॉक्टर बेन्नी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी कमला एरूर, सविता जिरली, सुनीता नेजे, उज्ज्वला तेरदाळे, अनिता जनवाडे, सुरेखा हिरेमणी, अनिता मधाळे, सुनीता वगे, गीता कोरवी, आरती बंकापुरे, शशिकला अलगुरे, सविता वद्राळे, विद्या कांबळे, लता कांबळे, रुपाली बुलबुले, वैशाली हिरेकुडे, ज्योती खाबडे, वंदना नरवाडे, अनुजा खोत, रेश्मा मकानदार, तेजस्विनी बंडगेर, शकुंतला कट्टी यांच्यासह अन्य उपस्थित होते. आभार आरती बंकापुरे यांनी मानलं. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. जयंती उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना अभिनंदन. आजच्या हे कार्यक्रमाला डबल खुशी झाली आहे. तुम्ही सगळेजण आलेतच, त्याच्याबरोबर पत्रकार बंधू पण आलेला आहे आणि गावचे सगळे प्रमुख पण सगळं आलेले आहे. आजच्या वाल्मिकी जयंती, विशेष वाल्मिकी जयंती साजरी केली झाली असं मी म्हणतो. आणि तुम्हाला तर सगळं माहिती आहे, वाल्मिकी महर्षी वाल्मिकी त्यांनी रामायण लिहिलेलं आहे. त्यांनी त्यांचे आदर्श, त्यांचे सिन्सिअरिटी, त्यांचे आदर्श सगळं आम्ही आपल्या जीवनात बळगूया. सगळे दरवर्षी एक विजृंभून सगळे उत्साहानं साजरं करावं असं सगळ्यांना मी विनंती करतो. महर्षी वाल्मिकी रामायण लिहिलेलं आहे, तुम्हाला सगळं माहितीच आहे. महर्षी वाल्मिकीबद्दल किती सांगितलं तर पण कमीच आहे. मला सगळं त्यांच्याबद्दल माहितीच आहे. आज मला आनंद होतो की तुम्ही सगळ्यांच्या समोर मी आज पूजन केलं आणि सगळ्या उपस्थित आहे. सगळ्यांना